नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण गाजराचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। तर हे झटपट गाजराचं लोणचं आहे, त्यासाठी मी पॅन मध्यम आचेवर तापवून घेते। इन्स्टंट पिकल बनवतो आहे आपण, त्यामध्ये एक चमचा मोहरी घालते आहे आणि एक चमचा जिरं। आता हे हलकंसं एखाद मिनिटभर आपण परतून घेऊयात। आणि एखाद दुसरा मिनिट झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मोहरी थोडीशी तडतडायला लागली आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे ज्या तव्याची हीट आहे त्यामध्येच आपण या जिरा आणि मोहरीमध्ये मेथ्या घालणार आहोत आणि तव्याच्या हीटमध्येच या मेथ्या पण आपण भाजून घेणार आहोत। खूप आपल्याला मेथ्या भाजायच्या नाहीतर त्याचा कडवटपणा वाढतो, त्यामुळे आपण जिरा आणि मोहरी भाजताना मेथ्या नाही घातलेल्या। गॅस बंद करूनच मेथ्या घालायच्यात आणि एखाद मिनिटभर हे परतून घेऊ। आणि एक दोन मिनटानंतर हे जिरा मोहरी आणि मेथ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची आपल्याला पूड करून घ्यायची। खूप असे पावडर नाही करायचे, थोडंसं त्याला कोर्स टेक्स्चर ठेवायचं आहे। आणि ही लोणच्याच्या मसाल्याची पूड तयार आहे, तुम्ही बघू शकता थोडंसं कोर्स टेक्स्चर आहे, खूप असे फाईन पावडर नाही केलेली मी। तर या ठिकाणी मोहरीचं तेल मी थोडंसं गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये आपण किसलेलं आलं घालूयात किंवा आल्याचे जुलियन्स मिक्स करू। एक मिनिटभर आपण हे शिजवून घेऊ। त्यानंतर इथे माझ्याकडे 1.5 कप गाजराचे तुकडे आहेत, तर मी इथे छोटे छोटे तुकडे केले, तुम्ही बघू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे आल्यासारखेच लांब पीसेस याचे करू शकता। आता हे इन्स्टंट पिकल आहे, त्यामुळे मी हे गाजर पण थोडंसं तेलामध्ये शिजवून घेते एखाद मिनिटभर। खूप आपल्याला नाही शिजवायचं, थोडंसं त्याला मऊपणा येईपर्यंत हे तेलामध्ये आपण परतून घेऊ। इथे मी 1/2 कप मोहरीचं तेल घातलं आहे। तर इथे मी एक मिनिटभरच हे गाजर तेलामध्ये शिजवून घेतलं आहे। आता यामध्ये आपण उरलेले मसाले घालूयात। गॅस बंद करते मी। हळद 1/2 चमचा हळद घालते आहे, त्यानंतर लाल तिखट 2 मोठे चमचे लाल तिखट। तर लाल तिखटासाठी मला प्रश्न विचारला जातो की माझ्या लाल तिखटाने भाज्यांना रंग छान येतो, तर इथे मी बेडकी मिरची जी असते त्याची पूड वापरते। घरी बनवलेली पूड आहे, बाजारातून बेडकी मिरची आणते आणि ती गिरणीतून दळून आणते। त्यानंतर हा मसाला लोणच्याचा, अर्थातच मीठ आणि 1 चमचाभर व्हिनेगर। तर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर 2 चमचे तुम्ही लिंबाचा रस घालू शकता। व्हिनेगरमुळे काय होतं, एकतर हे लोणचं पटकन मुरतं आणि त्याचबरोबर लोणचं टिकायलाही खूप मदत होते। आता हे मिसळून घेऊ। मस्त दिसतंय हे लोणचं, तुम्ही बघू शकता याला रंग खूप छान आला आहे आणि या मसाल्यांचं कोटिकही खूप छान चढतं। आणि हे लोणचं पूर्ण थंड झालं की मग आपण बरणीमध्ये भरून घेऊयात लोणचं। या ठिकाणी हे गाजराचं लोणचं या ठिकाणी पूर्ण थंड झालं आहे, जबरदस्त दिसतंय। मी काढून घेते बरणीमध्ये। हा, या ठिकाणी हे इन्स्टंट गाजराचं लोणचं तयार आहे, तुम्ही बघू शकता मस्त दिसतं आहे हे लोणचं। आता हे इन्स्टंट पिकल आहे, त्यामुळे हे 8 ते 10 दिवस टिकतं, पण हे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं। फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस, मॅक्झिमम 15 दिवस हे छान राहतं। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा। त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील, प्रतिक्रिया असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता।
तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.